नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर ध्रुवदादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन रेवतीताई, मी ध्रुव, मला वाचनाची खूप आवड, मग विषय कोणताही असो, एक राजकारण सोडून. असेच पुस्तके वाचता वाचता माझ्या वाचनात गजानन विजय ग्रंथ हा आला. मी तो ग्रंथ वाचन करायला घेतला. त्या दिवशी माझ्या मनी ध्यानी नव्हतं की आज गुरुपुरुषामृत योग आहे आणि त्या योगावर विजय ग्रंथ वाचन करणे हे खूप चांगले असते. मी जेव्हा ग्रंथ वाचन केला आणि आमच्या शेजारील देशपांडे नेमके त्याचवेळी आमच्या घरी आले व त्यांनी माझ्या हातात गजानन विजय ग्रंथ पोथी पाहून म्हटले, काय आज गुरुपुरुषामृत योग आहे म्हणून पोथी वाचन का? प्रथम मला कळलंच नाही की ते असे का म्हणाले, पण जेव्हा मी पोथी वाचन करून पूर्ण केली तेव्हा मला समजलं की गजानन विजय ग्रंथ हा गुरुपुरुषामृत योगावर वाचन केले तर जास्त फलदायी ठरते. पण वाचन पूर्ण झाले आणि मनात विचार आला की आपण तर काहीच इच्छा न धरता वाचन केले, मग आपल्याला कसला लाभ होईल? मी असा विचार केला आणि स्वतःशीच हसलो व माझ्या कामास बसलो. पुन्हा थोड्या वेळात माझ्याकडे एक व्यक्ती आली. मी ह्या ठिकाणी त्यांचं नाव बदलून देत आहे. तर ती व्यक्ती म्हणजे प्रशांत. ही नुकतीच आठवडाभरापूर्वी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर मला भेटली होती. काही ओळख न पाळख नसताना माझ्याशी बोलू लागला. माझं सगळं नाव, गाव, पत्ता, मी काय करतो याची चौकशी केली. त्यावेळी मला त्यांचे असे वागणे काही विचित्र वाटलं नाही. मी विचार केला की असतात अशा काही व्यक्ती, त्यांना उगाच कुणाशीही बोलण्याची, बडबड करण्याची सवय असते. मग प्रशांत याने माझा सगळा परिचय करून घेतल्यावर मी नको म्हणत असताना मला स्टेशनवर चहा पाजला व मग थोड्या वेळ इकडचं तिकडचं बोलून मी निघून आलो. आणि त्या दिवसानंतर आज अचानक प्रशांत हा थेट माझ्या घरीच आला, ह्याचे मला जरा आश्चर्य वाटले. मी त्यांचे स्वागत केले, त्याला म्हटलं, अरे आज असे अचानक काही विशेष? तेव्हा तो म्हणाला, काही नाही भाऊ, सहजच इकडे आलो होतो, तेव्हा म्हटलं तुम्हाला भेटून घेऊ. मग मी त्याला चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेलो आणि गॅसवर चहा ठेवून परत हॉलमध्ये येऊन त्याच्याशी गप्पा मारू लागलो. पण तो गप्पच बसला होता. शेवटी मी त्याला म्हटलं, काही प्रॉब्लेम आहे का? मी असाच होतो, मला कोणीही अडचणीत सापडलेली व्यक्ती दिसली की त्याची दया येत व मी त्याला लगेच जमेल तसा मदत करत असे. आता मी प्रशांताला स्वतःहूनच सहानुभूती व्यक्त केली. मग त्याने चटकन संधी साधली आणि म्हटलं, काय सांगू भाऊ, आज मी खूप अडचणीत आलो, त्यामुळे प्रत्येक मित्राकडे मदतीसाठी हात पसरवत फिरत आहे. मी त्याला म्हटलं, असं काय घडलं? तेव्हा तो म्हणाला, भाऊ, मिसेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिच्या गर्भपिशवीचे ऑपरेशन डॉक्टरांनी त्वरित करण्यासाठी सांगितलं आहे, त्यासाठी खूप खर्च करावा लागेल. मी प्रशांत याचे म्हणणे यावर कुठलीही शंका न घेता त्याला लगेच म्हटले, मी तुझी जास्त मदत तर करू शकत नाही, पण सध्या माझ्याजवळ हे 15,000 रुपये जमा आहेत, ते तुला उपयोगी पडले तर तू संकोच न बाळगता ते घेऊन जा. मग त्याने कुठलेही आडवेड न घेता पटकन मी दिलेले 15,000 रुपये घेतले व माझे आभार मानत निरोप घेऊन घराबाहेर पडू लागला. तो बाहेर पडतो न पडतो तोच माझे शेजारी राहणारे काजे हे आले. त्यांनी प्रशांत ह्याला पाहिले व त्यांच्या करड्या तक्या आवाजात विचारले, का रे तू काय करतोस इकडे? काजे हे पोलीस खात्यात होते. त्यांनी प्रशांत ह्याला एका आरोपीप्रमाणे पोलीस खात्यात असा प्रश्न केला
मला तर नवलच वाटले. तर प्रशांत हा काजे साहेबांना पाहून त्यांची बोबडी वळाली. त्याला काय बोलावं सुचेना. मग काजे यांनी मला विचारले, भाऊ हा कशासाठी तुमच्याकडे आला होता, तुम्ही त्याला ओळखता का? तेव्हा मी काजे यांना म्हटले, ह्याचा माझा नुकताच मागच्या आठवड्यात रेल्वे स्टेशनवर परिचय झाला होता. त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून तो मदत मागण्यासाठी आला होता. मी असं म्हटलं तेव्हा काजे यांनी मला विचारलं, मग तुम्ही याला काही पैसे दिले का? मी म्हटलं हो, 15,000 रुपये दिलेत. मग काजे साहेब यांनी प्रशांत याची मानगुटच धरली व त्याला माझे पैसे परत करायला सांगितले. प्रशांत याने माझे पैसे दिले आणि काजे साहेब मग प्रशांत याला म्हणाले, चल तुझी बायको कुठे ॲडमिट आहे तिला भेटून येऊ. काजे साहेब असे बोलताच प्रशांत लटपुटू लागला. त्याने लगेच काजे साहेब यांचे पाय धरले आणि मला माफ करा साहेब म्हणून विनवणी करू लागला. मला तर कळतच नव्हते की हे सगळं काय घडत आहे. मग काजे साहेब यांनी मला प्रशांतविषयी सगळे सांगितले की तो पूर्वी छोट्या छोट्या गोष्टी यांची भुरटी चोरी करत असे. मग जेव्हा आपण पकडले जात नाही किंवा कोणी तक्रार करत नाही हे पाहून आता तो लोकांची फसवणूक करून लबाडीने पैसे मिळवणे सुरू केले आहे. त्यासाठी बऱ्याचदा जेलमध्ये जाऊन आला आहे. मी ते सगळं ऐकून तर जागच्या जागी खिळलो. मग जेव्हा काजे साहेब हे प्रशांत याचे काय करायचे म्हणून मला विचारलं तर मी म्हटलं, तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. तेव्हा काजे साहेब यांनी प्रशांतला 2-3 वेळा जोरात मुस्कटात मारले आणि दम दिला की पुन्हा इकडं फिरकायचं नाही. व प्रशांत तिथून गपचूप निघून गेला. तो गेल्यावर काजे साहेब मला म्हणाले, भाऊ असे कोणालाही दया सहानुभूती दाखवू नये. मग जेव्हा काजे साहेब त्यांच्या घरात निघून गेले तेव्हा मी विचार करत बसलो की खरंच आज आपले भाग्य खूप बलवत्तर आहे म्हणूनच आपली फसवणूक होण्यापासून वाचलो. तेव्हा मला कळालं की आज शुभ दिवस, खऱ्या संतांचे चरित्र वाचण्यास मिळाले. त्यामुळेच आपली मोठी फसगत होण्यापासून आपण वाचलो. आणि त्या दिवशी मी गजानन महाराजांना माझ्या हृदयात प्रथम स्थान दिले, कारण त्यांनी नेहमीच माझे लबाड लोकांपासून रक्षण केले. या एका प्रसंगाने मला समजले की गुरु हा करावा लागत नाही, तर गुरु स्वतः शिष्याची भेट घ्यायला येतो. ह्या अनुभवातून हे देखील शिकायला मिळाले की गुरुपुरुषामृत योगावर महाराजांचे चरित्र कळत न कळत जरी वाचलं तरी त्याचे किती चांगले फळ मिळते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आजचा प्रश्न असा आहे की खालील ओळीतील रिक्त जागा भरा. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे. आता --- होता एक भाविक गृहस्थ. तर जिथे --- आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. ओळ पुन्हा एकदा वाचते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे. आता --- होता एक भाविक गृहस्थ. तर जिथे --- आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं सौपुष्पा बनसोड, 2 विश्वास बनसोड, 3 राजेश फरांदे, 4 अदिरा पाटील, 5 कुसुम पडवळ, 6 रामेश्वरी देसाई, 7 श्रीराम खुळे, 8 राज औरंगाबाद, 9 रवीना देसाई, 10 विद्याधर जावडेकर, 11 विद्या वानखेडे, 12 संजीवनी वांगड, 13 मंगेश इंगळे, 14 गजानन मेहरे, 15 निलिमा देहाले, 16 सविता चौगुले, 17 योगेश भूमकर, 18 मंगला टिकले, 19
विट्टूज 20, अमृता बेडेकर 21, ज्योत्स्ना जाधव 22, सुवर्णा शिंदे 23, वैभव गोळे 24, रमेश काळे 25, सुप्रिया वाघ 26, शैलेंद्र खोत 27, सीमा पाटील 28, रेखा अहिरराव 29, पल्लवी पाटोळे 30, उर्मिला दामले 31, राम ठाकरे 32, नेहा नरेदी 33, मधुकरराव चौधरी 34, जया डोळस 35, अपर्णा भालेकर 36, मंगेश पुरी 37, जया आंधळे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।